महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राच्या निर्णयाचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय. महाराष्ट्र सरकारने कोरेगाव भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचं ठरवल्यानंतर केंद्र सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करून राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे सोपवला. ही कृती राज्यघटनेच्या विरोधामध्ये आहे असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलंय. भीमा कोरेगावचा तपास आमची यंत्रणा करत होती आणि काल एकाएक केंद्र शासनाने निर्णय घेतला आणि राज्याची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी हा तपास एनआयएकडे दिलेला आहे. हे घटनेच्या विरोधात आहे. केंद्र शासनाने कमीत कमी आमची परवानगी घ्यायला पाहिजे होती आणि आमची परवानगी घेऊन मग आम्ही परवानगी दिली असती त्यांनी एनआयएल द्यायला पाहिजे होता. त्याच्यामुळे हे अतिशय चुकीचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे आणि या निर्णयाचा मी राज्याचं गृहमंत्री म्हणून निषेध करतो. असं आहे, मी पहिले सांगितलं, हा जो केंद्र शासनाचा निर्णय आहे हा घटनाबाह्य आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही लीगल ओपिनियन घेऊन पुढची पावलं उचलू. कोणाला तरी वाचवण्यासाठी बहुतेक केंद्र शासनाने अशी पावलं उचलली असणार. ज्या पद्धतीनं आमचा तपास चालू होता आणि आमचा तपास चालू असताना आमचा हाच विचार होता की कोणत्या पद्धतीनं जे निर्दोष आहेत त्या निर्दोषांवर कोणत्या पद्धतीने कारवाई होऊ नये या पद्धतीने आमचा तपास चालू होता. केंद्र शासनाने एकाएक न विचारता महाराष्ट्र शासनाला स्वतःकडे घेतलं, याचा अर्थ केंद्र शासनाला काही लोकांना वाचवायचा.